अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। नमस्कार दत्त भक्तांनो, पोथी वाचने YouTube चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत। आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी पोथी वाचने YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, त्यामुळे व्हिडिओ कधी अपलोड केलाय ते समजेल। आज आपण गुरुचरित्र कथासारातील 47 अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये एकाच वेळी 8 रूपे श्री गुरूंची याचे वर्णन केले आहे। या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाचे श्रवण तसेच पठणाने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते। चला तर आता श्री गुरूंना नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। सिद्ध नामधारकाला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आणखी एक कथा सांगू लागला। तो म्हणाला, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला। या मंगल दिनी श्री गुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्याचे 7 शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते। ते वेगवेगळ्या गावी राहणारे एकनिष्ठ सेवक होते। श्री गुरूंना त्यांचे मन मोडवेना। ते म्हणाले, एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसा काय येणार? तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या, त्याप्रमाणे मी येईन। ते शिष्य आपापसात चर्चा करू लागले। प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्या घरी यावे असे वाटत होते। एकमत काही होयच ना, ते परस्परांशी भांडण करू लागले। तेव्हा श्री गुरूंनीच मध्यस्थी केली व ते म्हणाले, अरे भांडता कशाला, मी फक्त एकाच्याच घरी येईन। त्यावर ते शिष्य म्हणाले, स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात, हा गरीब, हा श्रीमंत, हा जवळचा, हा लांबचा असा पक्षपात तुम्ही करू नका। तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल। आम्ही तुमचे दास आहोत, आम्हाला निराश करू नका। सर्वांनी त्यांचे पाय धरले व ते म्हणाले, गुरुदेव तुम्ही माझ्या घरीच यायचे। श्री गुरूंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन, आता चिंता करू नका। त्यावर शिष्य म्हणाले, तुम्ही सर्वांच्या घरी येईल असे म्हणता, पण हे खरे कसे मानावे? त्यांचे अज्ञान पाहून श्री गुरूंनी एक युक्ती केली। त्या प्रत्येकाला एकांतात नेले व ते म्हणाले, मी फक्त तुझ्याच घरी येईन, याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा। अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरूंनी एकेकाला वाटेला लावले। त्यावेळी गावातील भक्त मंडळी ही उपस्थित होतीच। ती म्हणाली, गुरुदेव दीपावलीच्या पावन दिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार, मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु त्यांना म्हणाले, चिंता करू नका, मी येथेच राहणार आहे। ते ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले। दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीस सायंकाळी श्री गुरूंनी मंगल स्नान केले। त्यानंतर योग सामर्थ्याने 7 रूपे धारण केली। एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणाऱ्या आपल्या 7 शिष्यांकडे गेले। त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली। त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले। त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते। तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली। पुढे कार्तिक पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्री गुरूंचे गावोगावचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते। त्यावेळी 7 शिष्य दीपावलीच्या दिनी श्री गुरु आपल्याकडे आले होते असा दावा केला। आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्री गुरूंकडे असलेल्या दिलेल्या वस्तू दाखवल्या। ते ऐकून सर्व संभ्रमातच पडले। ग्रामस्थ म्हणाले, तुमचे म्हणणे अगदी आम्ही कसे खरे मानावे, कारण श्री गुरु त्या दिवशी गाणगापुरातच होते। त्यांनी आमच्या समवेतच दीपावली साजरी केली। तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे
कौतुक पुरवण्यासाठी 8 विभूती रूपे धारण केली होती। हे रहस्य उघड झाले। त्या अतर्क लीलेने श्री गुरुंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत यांची सर्वांनाच साक्ष पटली। त्यांनी अनन्य भावाने श्री गुरुंची खूप स्तुती केली। दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले। या प्रसंगाने श्री गुरुंची खूपच कीर्ती झाली। अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्री गुरुंनी एकेकाला वाटेला लावले। त्यावेळी गावातील भक्त मंडळही उपस्थित होती। अशा पद्धतीने श्री गुरुंनी 8 रुपये घेऊन सर्वांच्या घरी भोजन केले। असा होता गुरुचरित्र कथासारातील 47वा अध्याय। हा अध्याय येथेच पूर्ण झाला। श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तू।